नमस्कार मी प्रदीप पवार आपण दोन जलपदांच्या रेषेत समीकरणे पाहत आहोत तर आज आपल्याला काही महत्त्वाची गणितं बघायची आहेत जे आपल्याला दोन मार्काला त्याचपर्यंत तीन मार्काला देखील येतात ची किंमत काढा किंवा ए आणि बीची किंमत काढा अशा पद्धतीची ही गणितं आहेत ए आणि बीच्या कोणत्या किमतीला खालील रेषेत समीकरणाच्या जोडीला अनंत तोकली आहेत असं विचारलेलं आहे तर अणंतोकली कधी असतात खालची दोन समीकरणं तुम्हाला दिसत आहे तिथं दोन एक अधिक तीन व अधिक सात आणि हे दुसरं समीकरण आहे तर या दोन समीकरणांच्या समीकरणांची समीकरणांना अनंतोकले आहेत तसं म्हटलं आहे अनंतोकुली कधी असतील असं विचारलं आहे अनंतुकली कधी असतात तर दोन रेषा एक रेषे असतील तर त्यांना काय असणार आहेत अणंतुकली असणार तर अणंतोकली असता असताना आपलं गुणोत्तर माहीत आहे गुणोत्तर काय असतंय तर एवंशेत ए टू बरोबर बी वन छेद बी टू आणि सी वन छेद सी टू हे आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे तर अणनधुकली कधी असतात तर तिन्ही गुणोत्तरं समान असतील त्यावेळी तर जी दिलेली समीकरण आहेत ती पहिला ए वन एक्स बी वन वाय अधिक सी वनच्या स्वरूपात लिहूया आणि ए वन ए टू बी वन बी टू आणि सी वन सी टूच्या किमती पहिला शोधूया दोन एक्स अधिक तीन वाय वजा सात बरोबर शून्य त्याच पद्धतीनं ए वजा बी एक्स ए अधिक बी वाय वजा तीन ए अधिक बी वजा दोन बरोबर शून्य ठीक आहे हे सगळं प सगळा कंस घेतला आहे मी इकडं आणि त्याला वजा चिन्ह दिलेलं आहे तर ए वन झालेलं आहे दोन बी वन झालेलं आहे तीन सी वन झालेलं आहे वजा सात ए टू झालेला आहे ए वजा बी बी टू झालेला आहे ए अधिक बी आणि सी चेट, टू झालेला आहे वजा बर, तीन ए अधिक बी वजा, वजा, वजा दोन तर तिन्ही गुणोत्तर समान आहेत म्हणजे दोन छेद ए वन छेद ए टू दोन छेद ए वजा बी बरोबर तीन छेद ए अधिक बी आणि वजा सात छेद वजा तीन अधिक बी वजा दोन दोन्हीतलं वजा चिन्ह काय होऊन जाईल निघून जाईल तर तीन आपल्याला गुणोत्तर मिळाले आहेत आणि तिन्ही गुणोत्तर ही समान आहेत पहिल्या दोन गुणोत्तरावरून एक समीकरण मिळेल किंवा कोणत्याही दोन गुणोत्तरावरून आपल्याला एक समीकरण मिळते आपल्याला दोन समीकरण बनवायचे आहेत दोन समीकरणावरून सॉरी दोन गुणोत्तरावरून आपल्याला एक समीकरण बनवायचं आहे मग कोणतंही गुणोत्तर तुम्ही घेऊ शकता आहे तर मी पहिली दोन गुणोत्तर घेतलेली आहेत तर तिरकस गुणाकार करून सरळ रूप दिल्यानंतर ए अधिक बी बरोबर तीन कंसात ए वजा बी तर काय होईल दोन ए अधिक दोन बी बरोबर तीन ए वजा तीन बी सगळं डाव्या बाजूला घेतल्यानंतर दोन ए वजा तीन ए अधिक दोन बी वजा व वजा आहे ते अधिक तीन बी बरोबर शून्य वजा आहे अधिक पाच बी बरोबर शून्य हे आपल्याला पहिलं समीकरण मिळते असंच अजून दोन गुणोत्तर घेऊया पहिल्या तर पहिल्याने दुसरं तिसरं घेतलं मी तर दोन कंसात तीन ए अधिक बी वजा दोन बरोबर सात कंसात ए वजा बी ही दोन गुणोत्तरं गुणोत्तरापासून आपण अजून एक समीकरण बनवूया दोन जलपदांची दोन समीकरणं बनतील सहा ए दोन बी वजा चार बरोबर सात ए वजा सात बी सहा ए वजा सात ए दोन बी अधिक सात बी वजा चार बरोबर शून्य वजा ए अधिक नऊ बी बरोबर चार हे नंबर समीकरण नंबर दोन वजा चारा इकडे घेतलं बरोबर चार झालं आहे समीकरण एक आणि दोन वजा ए दोन्ही ठिकाणी सेम आहे म्हणून समीकरण दोन वजा एक केलं वजा आहे अधिक नऊ बी बरोबर चार वजा आहे अधिक पाच बी बरोबर शून्य वजाबाकी केल्यानंतर काय होईल वजापाकील्यानंतर सगळ्यांची चिन्ह बदलणार आहेत वजा अधिके हो वजा आहे कॅन्सल चार बी बरोबर चार बी बरोबर चार चार बरोबर उत्तर येईल आपल्याला एक आणि हे बी बरोबर एक आपण समीकरण कोणत्याही समीकरणात ठेवा बी बरोबर एक हे समीकरण एकमध्ये ठेवूया एकमध्ये ठेवल्यानंतर काय होईल बघा पाच कंसात एक, एक, एक बरोबर शून्य वजा ए बरोबर वजा पाच ए बरोबर पाच ठीक आहे म्हणजे ए बरोबर पाच आणि बी बरोबर एक ज्यावेळी असेल त्यावेळी दिलेल्या दोन चलपदांच्या रेसिय समीकरणाच्या जोडीला अनंतोकली असतील तुम्हाला इथं माहीत असायला पाहिजे अनंत उकली कधी असतात तर अनंतोकली एवंचित ए टू बी वंचित बी टू आणि सी वंचित सी टू हे तिन्ही गुणोत्तर समान असतील तेव्हा ठीक आहे के केच्या कोणत्या किमतीला खालील रेषीय समीकरणाच्या जोडीला उकल नाही असं विचारलेलं आहे तर पहिलं समीकरण तीन एक सदीक वाय बरोबर एक दिलेलं नाही दुसरं समीकरण आहे पहि कंसात दोन की वजा एक कंश पूर्ण एक्स कंसात के वजा एक कंश पूर्ण वाय आणि बरोबर दोन के अधिक एक तर असं समीकरण दिलेलं असतंय त्यावेळी डाव्या बाजूला जर अशी पद असतील तर त्याला कंश टाका पहिला पहिली स्टेप काय आहे तुमचे जे डा उजव्या बाजूला आहेत ते सगळे डाव्या बाजूला घ्या बरोबर शून्य पाहिजे तुमचं तीन एक्स अधिक वाय वजा एक बरोबर शून्य दोन के वजा दोन के वजा एक एक्स अधिक के वजा एक वाय वजा दोन के अधिक एक हा काउंट सगळा इकडं वजा झाला बरोबर शून्य तर ए वन ए टू काळा ए वन तीन झालं बी वन एक सी वन वजा एक ए टू दोन के वजा एक बी टू बरोबर के वजा एक सी टू बरोबर वजा दोन के अधिक एक ठीक आहे कौन, तर आता काय म्हटलंय केच्या कोणत्या किमतीला रेषी समीकरण जोडी उकल नाही उकल नसते उकल कधी नसते जेवढी दोन रेषा या समांतर असतात त्यावेळी उकल नसते मग समांतर रेषा कद असण्यात कधी असतात किंवा त्याचं गुणोत्तर काय आहे तर का वन छेद ए टू बी वन छेद बी टू असते पण हे सी वन शेत सी टू ला समान नसतंय तर केची के ची किंमत आपण कशी शोधू शकणार आहे ए वन छेद ए टू बरोबर बी वन छेद बी टू असतंय मग किमती ठेवूया तीन छेद दोन के वजा एक बरोबर बी वन किती आहे एक आणि बी टू के वजा एक सरळ रूप देऊया तीन कंसात के वजा एक बरोबर दोन के वजा एक एकण्याला गुंडांतर आहेच येणार आहे तीन के वजा तीन बरोबर दोन कि वजा एक तीन के वजा दोन के बरोबर वजा एक अधिक तीन ठीक आहे वजा एक आहे तसं वजा तीन एक अधिक तीन होईल के बरोबर दोन तर के बरोबर दोन या किमतीला दिलेल्या दोन जलपदांच्या रेषीय समीकरणांना उकल नसेल ठीक आहे पीच्या कोणत्याही किमतीला खालील रेषीय समीकरणाच्या जोडीला अद्वितीय उकल असेल असा प्रश्न आहे तर इथं पहिला ए वन बघा चार बी वन पी सी वन आठ ए टू दोन बी टू दोन आणि सी टू पण दोन आहे तर अद्वितीय उकल अद्वितीय म्हणजे उकल म्हणजे एकच एक उकल आणि एकच उकल कधी असते तर अद्वितीय उकल कधी असते गुणोत्तर काय असायचं ए वनछेद ए टू नॉट इक्वल टू बी वनछेद बी टू ज्यावेळी असं असेल त्यावेळी त्या दोनशे पदांच्या रेषीय समीकरणाच्या जोडीला अद्वितीय उकल असते अद्वितीय उकल म्हणजे एकमेव उकल कधी असते ज्यावेळी दोन रेषा एका बिंदूत छेदतात त्यावेळी तर वन किती आहे ए वन चार आहे ए टू दोन आहे बी वन पी आहे आणि बी टू दोन आहे हे नसेल त्यावेळी मग दोनला दोन जर कॅन्सल झालं तर चार इज नॉट इक्वल टू पी म्हणजे पी बरोबर चार नको आहे आपल्याला तर पी बरोबर चार ज्यावेळी नसतंय त्यावेळी कोणत्याही किमतीला ह्या दोन चलपदांच्या रिसीए समीकरणाच्या जोडीला अद्वितीय उकल आहे म्हणजे फक्त काय नसावं पी बरोबर चार नसावं ठीक आहे काही लेखी गणित आपला पाहिजे आहेत तर दोन चलपदांच्या रेषीय समीकरणाचं जे लेखी गणित असणार आहे ते तुम्ही पद्धतीने सोडवायचं आहे ठीक आहे तर आधी जी गणितं आपण सोडलेली आहेत लेखी गणितं ती सगळं सर्व लेखी गणित ही तुम्ही पद्धतीनं सोडवायचे आहेत तर एका महिन्याचे हॉस्टेलचे भाडे निश्चित आहे आणि इतर किती दिवस एका विद्यार्थ्याने जेवण घेतले त्यावर अवलंबून आहे जेव्हा ए या विद्यार्थ्याने वीस दिवसांचे जेवण घेतले तेव्हा त्याने एक हजार रुपये हॉस्टेलचे भाडे दिले जेव्हा बी या बीने सव्वीस दिवसांसाठी जेवण घेतले तेव्हा अकराशे ऐंशी रुपये दिले तर महिन्याचे निश्चित भाडे आणि एका दिवसाच्या जेवणाचे बिल काढा इथं बघा हॉस्टेलचे भाडे एक निश्चित आहे आणि मेसचे भाडे म्हणजे जेवणाचे भाडे हे दररोजच्या दररोजचं वेगळं असणार आहे उदाहरणार्थ तुम्ही रिक्षाचं जे उदाहरण बघितलेला रिक्षामध्ये पहिल्या किलोमीटरसाठी निश्चित भाड असणार आहे आणि तिथून प्रत्येक किलोमीटरला काहीतरी विशिष्ट दरानं किलोमीटरला विशिष्ट दरानं तुम्हाला रिक्षाचं बिल द्यावं लागतं आहे त्याच पद्धतीनं हॉस्टेलचं आता इथं कसं आहे बघा हॉस्टेलमध्ये तुम्ही राहायचं आहे तुम्हाला तर हॉस्टेलचं रूमचं भाडं आहे ते तुमचं निश्चित आहे त्या महिन्याचं भाडं तुम्हाला हे तीस दिवसांचं भाडं हे द्यावंच लागणार आहे आणि मेसचं भाडं कसं आहे तर मेसचे बिल कसं असणार आहे जर तुम्ही त्या दिवशी जेवला तर तुम्हाला त्या दिवशीचं त्या जेवणाचं एका दिवसाच्या बिलाचं बिल तुम्हाला काय करायला येईल द्यावे लागेल तर आता एक ए हा विद्यार्थी त्यानं वीस दिवस तो जेवण केलेला आहे तर त्याला एक हजार रुपये हॉस्टेलचं भाडं द्यावं लागलेलं आहे हॉस्टेलचं भाडंच म्हणजेच हॉस्टेल आणि मेसचं एकूण भाडं तर बी या विद्यार्थ्याने सव्वीस दिवसांनी ते जेवण केलंय आणि अकराशे ऐंशी रुपये दिलेत म्हणजेच काय तर हॉस्टेलचं जे निश्चित भाडं आहे ते आणि जेवणाचं प्रत्येक दिवसाचं आणि किती दिवस जेवलं आहे सव्वीस दिवस जेवलं आहे तर आपण एक्सचं हे हॉस्टेलचं निश्चित भाडं मानू निश्चित भाडं आणि वाय हे एक दिवसाचं जे मेसचं बिल ठीक आहे जर मानू जर मानलं तर पहिलं एचं कसं होईल बघा एनं दिलेले येने किती रुपये दिले आहेत हजार रुपये दिले आहेत हे हजार रुपये कसे असणार आहेत एक्स हे निश्चित भाडं हॉस्टेलचं तीस दिवसांचं हे भाडं तुम्हाला द्यावंच लागणार आहे आणि जेवणाचं बिल मात्र किती दिवस तो जेवलाय वीस दिवसांसाठी जेवण केले म्हणजे वीस वाय हे समीकरण नंबर एक आणि बीचं समीकरण कसं होईल निश्चित भाडे तर त्याला द्यावंच लागणार आहे आणि सव्वीस दिवस तो जेवला आहे आणि सव्वीस दिवस जेवला असेल तर भाडं असणार आहे अकराशे ऐंशी रुपये समीकरण नंबर दोन तर समीकरण दोनमधून समीकरण एक वजा करा पायची किंमत तुम्हाला मिळेल आणि कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवल्यानंतर एकची किंमत ही तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे तर जी लेखी गणित आहेत तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं लोकपद्धतीनं सोडवायचा प्रयत्न करा आणि आपल्याला परीक्षेमध्ये देखील लोकपद्धतीचा वापर करूनच ही लेखी गणितं सोडवायची जी, जी अधिगणित आपण लोक पद्धतीचे असणार तिरकस त्यानंतर तिरकस गुणाकार पद्धतीची किंवा पर्यायी पद्धतीची पाहिलेली ते प्रत्येक गणित तिन्ही पद्धतीनं सोडून बघायचा आहे आणि तो तुमचा होमवर्क आहे यशने एका चाचणी परीक्षेत चाळीस गुण घेतले प्रत्येक बरोबर उत्तराला तीन गुण आणि उत्तर जर चुकले तर एक गुण कमी मिळतो जर बरोबर उत्तराला चार गुण आणि चुकीच्या उत्तराला दोन गुण वजा केले असतील बरोबर उत्तराला चार गुण दिले असते आणि चुक उत्तराला जर दोन गुण कमी केले असते तर यशला पन्नास गुण मिळाले असते तर परीक्षेत किती प्रश्न विचारले असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर बरोबर उत्तर जर असेल जे प्रश्न आहे त्यातील बरोबर जे उत्तर आहे बरोबर उत्तर असेल तर तीन मार्क मिळतात आणि जर चुकला तर त्यातून एक मार्क काय होतं तुमच्या टोटलमधून एक मार्क काय होणार आहे वजा होणार आहे तर बरोबर जी गणित असणार आहे ती बरोबर प्रश्न असणार आहेत ते एकचा होते आणि चूक प्रश्न जे चूक प्रश्न होते ते वाय होते आपण म्हणूया तर पहिला कसं होतं पहिल्या पहिल्या अटीनुसार काय होणार बघा चाळीस गुण मिळाले त्याला कधी ज्यावेळी तीन गुण हे बरोबर आणि एक गुण हा चुकीचा याला बरोबर का तुम्ही दहा प्रश्न सोडवले आहेत सोडवलेले आहेत दहाईच्या दहाई बरोबर आहेत आणि दोन मार्काला एक प्रश्न आहे तर तुम्हाला किती मार्क मिळणार आहेत ते वीस मार्क मिळणार आहेत त्या पद्धतीने तीन प्रश्न सॉरी तीन मार्काचे एक प्रश्न तिने सोडवले आहेत बरोबर सोडवलेले आहेत म्हणजे तीन एक्स आणि वजा सॉरी इथं वजा असणार आहेत किती वजा मार्क होणार आहेत चुकीचे मार्क चुकीचा प्रश्नाचा मार्क वजा होणार आहेत चुकीचे प्रश्न किती आहेत वाय आहेत आणि किती मार्काला एक आहे एक म्हणजे किती मार्क होणार आहे एका प्रश्नासाठी वजा एक असे वाय प्रश्न वजा केलं तर त्याला चाळीस मार्क मिळाले हे पहिलं समीकरण झालं आणि दुसरं समीकरण झालं आहे जर चार गुण बरोबर असतील बरोबर प्रश्नाला चार गुण मिळाले आणि चुकीच्या प्रश्नाला दोन गुण वजा झाले तर तुम्हाला पन्नास मार्क मिळाले असते ही दुसरं समीकरण झालं जा ह्याला दोनने जर आपण भागलं तर दोन एक्स वजा वाय बरोबर पंचवीस हे समीकरण मिळेल ठीक आहे तर समीकरण एकमधून समीकरण दोन वजा थी करा तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल तर समीकरण दोन वजा एक केलं दोन एक्स वजा वाय बरोबर सॉरी एक वजा दोन करा तीन एक्स वजा वाय बरोबर चाळीस दोन एक्स वजा वाय बरोबर पंचवीस वजा अधिक वजा हे एक्स आलं हे पंधरा आलं म्हणजे परवर प्रश्न हे पंधरा असतील एक्सबरोबर पंधरा समीकरण दोनमध्ये ठेवा दोन, दोन पंधरा वजा वाय बरोबर पंचवीस तीस वजा वाय बरोबर पंचवीस तीस वजा पंचवीस बरोबर वाय आणि वाय बरोबर पाच तर आपल्याला काय मिळालं आहे बघा एक्सबरोबर पंधरा म्हणजे यशने सोडवलेले बरोबर प्रश्न किती आहेत पंधरा आहेत आणि चुकीचे प्रश्न किती आहेत वाय आहेत ठीक आहे तुम्हाला जे लेखी गणित दिलेले आहेत ते समीकरणामध्ये तुम्हाला मांडता येणं महत्त्वाचं आहे